महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षक आहेत जे की त्यांच्या शिकवण्याच्या विशेष शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. यातीलच परभणीतील विठ्ठल कांगणे सर हेही सध्या सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या विनोदी शैलीमुळे. कांगणे सर हे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील सत्य परिस्थितीवर बोलत शिकवतात, यामुळे ते लोकप्रिय झाले आहेत. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असेच काही कांगणे सरांचे व्हायरल झालेले विनोदी. सोच बदलणं काळाची गरज आहे. अमेरिकेत लाईट गेल्यावर लोक मीटर चेक करतात, मीटर. जपानमध्ये लाईट गेल्यावर लोक वायरिंग चेक करतात. आणि भारतात लाईट गेल्यावर हे दलिंदर पहिले बाहेर येते, पाहिजे लोकांची गेली का. आणि लोकांची गेली आणि आपली गेली त्याला काही गम नाही. पण म्हणजे आपलीच गेली लोकांची. डीपीमध्ये जाते, खेडेगावामध्ये आखी डीपी जाळून टाकते, अख्या गावाची लाईट घालते, 15 दिवस गाव अंधारात. हे कुठाने आपल्या इकडे चालतात. भारतीय लोकांबद्दल बोला कधी कधी महिलाच पाहाय. तुला मुलगी झाली तर सर्वात जास्त गम त्या बाईला होतो. बा तिला हाना धरून एखांद ती म्हणती वंशाचा दिवा नाही. ते वंशाचा दिवा काय तो फडफड फडकला इजून गेला म्हणे. नाही, मुलगी पण कधी कधी चांगली असते, है ना. संस्कारावर डिपेंड आहे. तू चांगली, तुझी लेट चांगली, तुझं खानदान चांगलं, तूच दलिंदर, अखा कार्यक्रम दलिंदर. पण आपण चांगले पाहिजेत. हा आपणच चांगले नसेल तर लोकांना नाव बोट ठेवण्यात काही अर्थ नाही. हा बाकी अचानक झालेला बदल. तू शहरात आला, छानपैकी अभ्यास करू लागला, सर्व काही तू सुरळीत चालू होत. तुला अनावधानानं 9 ते 10 वाजता एक मिस कॉल आला. सकाळी तू हा लावला, तिनं उचलला, तिकडून तिचा गोड आवाज आला आणि तिहा जीवनाचा सत्यानाश झाला. म्हणजे तिहा जीवनात काय आला, अचानक बदल आला. हे अचानक बदल तिहा नशिबात ईश्वराला मी विनंती करतो सध्या येऊ देऊ नाही, है ना. लागल्यावर तिहा नशिबात असे 10-12 बदल एकदाच होत. संख्या असणाऱ्या भारताला गुलाम केलं कारण आपलेच लोक आपल्या लोकांबद्दल कधी चांगलं बोलले नाही, है ना. आपल्या माणसाने एखाद्या ट्रॅक्टर घेतला असेल तर हे दळबदरी म्हणते, है ना. हप्त्यावर घेतला असेल काही बोला, चांगलं बोलणार नाही, है ना. महत्वाची गोष्ट, कोणी फोनवर बोलताना दिसला असेल लगेच म्हणते मला माहिती आहे त्याचं तिथं तिथं चालू आहे, तुला काही घेणं देणं नाही. तू तुह पाहाय, तुला कोणाचाच फोन येईन. तू कंपनीला फोन लावल्यावर बी तू हा फोन माणूस उचलायला, एवढा तू दळभद्री आहे. आणि उत्क्रांती म्हणजे हळूहळू झालेला बदल. लोक काय म्हणतात, स्वीट पॉयझन, लव लाईक अ स्वीट पॉयझन. काय लोक बोलतील, कशाला काय नाव देतील, काय सांगतात नाही. लव म्हणले काय, स्वीट पाहिजे ना, बरोबर आहे. हळूहळू तो हा खर्चा वाढतो, नंतर खर्चाचं प्रमाण वाढतो आणि तू मग फाशी घेऊन मरतो. ती दुसरं लग्न करते, ती छानपैकी आपला संसार थाटते आणि दलिंदरा तू मेलेला असतो. म्हणून ते स्वप्न, ते आई वडिलांचे स्वप्न साकार कर, छानपैकी मेहनत घे. माझ्यासारखे कित्येक लोक तुला मोठा भाऊ या नात्याने भेटतील, तुला मदत करतील. ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात तर तुला माहीत पाहिजे, डेसिबल. ध्वनी मोजण्यासाठी कोणतं एकक असतंय भाऊ, डेसिबल. मग तुला माहित आहे अलीकडं काही सण समारंभामध्ये पोलीस प्रशासनाच्या नोटीस होत्या की तू डीजे लावू नको, है ना, बांगो 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 करू नको, मोकार नाचू नको, लोकांना त्रास देऊ नको. याच्यासाठी होतं का नाही, है ना. म्हणून शासनानं बंदी घातली होती की डीजे ला परमिशन नाही, तो लावला की बक्षा सहित गायब. तो होते ना का पा 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 पा, ते भी गायब. तुझी मशीन गायब, तुझी परात गायब, सर्व गायब करू लागले पोलीस प्रशासन. म्हणून तुला डीजे ला बंदी होती कारण ते डेसिबल मुळे अति प्रमाणापेक्षा जास्त जर आवाज वाढला तर वयस्कर म्हाताऱ्या माणसाला अटॅक येऊ शकतो. आला गेलं धाडकण गाणं लावलंय ना, पप्पू कांडांसाला म्हातार जागीच मेलं म्हणले. म्हणून अशा लोकांना त्रास होऊ नाही यासाठी तुझं काम असते काय, आवाज कमी कर, इतरांना त्रास देऊ नको. हा ग्रामीण भागातले कार्यक्रम बेकार होता. गावात कोणीतरी एकटं श्रीमंत होतं आणि त्याच्या घरी एकट्याच्या टी व्ही असायची. मग कार्यक्रम कसा होता, त्याच्या घरी एकट्याच्याच घरी टी व्ही असायची. मग रविवार, आता ती ह्या काळात मालिका, है ना, कोणत्या, शक्ती शक्ती शक्तिमान, शकालाका बुम बुम, इराट आलिप लैला, है ना, चित्रहार, आमची माती आमची माणसं, है ना, तिसरा डोळा, दामिनी, त्याच्यानंतर रविवारी लक्ष्याचा चित्रपट, शुक्रवार शनिवार मिथुनचा चित्रपट. आणि तो ज्या ठिकाणी पिक्चरला जायचा तिथं टी व्ही. एक जण वरती जायचं, मुंग्या आल्या मुंग्या गेल्या, मुंग्या आल्या मुंग्या गेल्या, कार्यक्रम बेकार होता, है ना. त्याच्यानंतर श्रीमंताच्या घरी टी व्ही पाहायला बसायचं, ते क्वाटोर बसायचं आणि बाकीचे लोक खाली बसायचे पोरं. नेमका पिक्चर रंगात यायचा आणि ते दळभद्री टी व्ही बंद करून टाकायचं.
कार्यक्रम रियल होता का नाही ग्रामीण भागात अनुभव शाळेची अशी भिंत होती या भिंतीवर त्या लोकांना अशी पेन्सिल काढली या पेन्सिलवर काय केलं सर्व शिक्षा अभियानानं तर इथे एक मुलगी काढलेली आहे इथे एक मुलगा आहे इथं नाव लिहिलंय सारे शिकूया आणि इथं लिहिलंय पुढे जाऊया हिच्या हातात पुस्तक आहे आणि हे दळभद्री निसत हिच्याकडे पाहायले म्हणून प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत आणि तू निसतं पाहण्याचंच काम कर तू यावर्षी पण लागत नाही रे टरबुज्या म्हणून बघ्या त्याकडे वेळ आहे जरास सुधर पाहण्यात आणि नयन शांनी मेलत चालतंय पण काय काय म्हणते मला आयपीएल शिव जमतच नाही आपला काय काका क्रिकेट खेळ ना भाऊ सध्या काळ कमी आहे अभ्यास कर लवकर नोकरी लाग नाहीतर तू गारी गारी ऐकावं लागतील है ना दलिंदरा त्यामुळे पहिले सध्या अभ्यासच कर ती आयपीएल आहे आणि कोण खेळायला आहे महेंद्र सिंग धोनी विराट कोहली ते काय आपला काका पुतण्या नाही ते काय रुपये देईन आपल्याला त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर महेंद्र सिंग धोनी विराट कोहली यांच्या धावा मोजण्यापेक्षा एका एकरामध्ये आपल्या बापानं आवता मागं किती चक्रामा